तुळजापूर इथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये श्री तुळजाभवानी मंदिराच्या समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि इतर न्याय हक्काच्या मागण्यांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत असताना सामान्य मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाला वंचित ठेवलं जात आहे आणि समाजाला आरक्षण विषयी आत्मबलिदान द्यावं अशी वेळ आणण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजामध्ये असंतोष आणि आक्रोश निर्माण होऊन दिवसेंदिवस तो वाढतोय। त्यासाठी 9 ऑक्टोबर रोजी आई तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर मराठा समाजाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये जागरण गोंधळ आंदोलन केलं आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तसेच विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आले। या निवेदनावरती सज्जनराव साळुंखे, महेश गवळी, जीवनराजे इंगळे, महेश चोपदार, प्रतीक रोजकरी, अण्णा क्षीरसागर, कुमार टोले, राम चोपदार, प्रशांत अपराध, अर्जुन साळुंखे, आबा कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज या ठिकाणी 9 ऑक्टोबर आज तुळजापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे सकल मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी हा लाखोचा मोर्चा आज निर्माण झाला होता। यामध्ये खासदार संभाजीराजांनी आपले विचार व्यक्त केले। राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे पाठपुराव्यात कमी पडल्याने आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही। आज बाहेर देशातील लोक मला विचारतात या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला कोणी। मी सांगते आमच्या महाराष्ट्र इतिहास कोणी ऐरा बैरा लिहिला नाही, तर माझ्या महाराष्ट्र इतिहास शाहिराच्या टपावर, घोड्याच्या तफावर आणि तलवारीच्या लखलखटावर लिहिला गेला। मुघलांच्या छाताडनं, हिरव्या हिरव्या शाईनं, सह्याद्रीच्या ढालीनं, महाराजे शिवछत्रपतीच्या लखलखत्या शमशेरीनं लिहिला गेला। आज आम्हाला शिकायचंय, इंजिनियर डॉक्टर वकील बनायचं आहे। 90-95 मार्क्स करून सुद्धा आम्हाला लाखो रुपयाचे डोनेशन भरावे लागते आणि दुसरीकडे 45% वाला तिकर पैसे भरतात, तिकर डोनेशन भरतात, त्याला प्रवेश मिळतो। हे सरकार म्हणतं काय? हे सरकार म्हणतं मुलगी वाचवा, मुली शिकवा, मुली जगवा, पण या सरकारला साधं मुलीचं रक्षण करता येतं का? 350 वर्षापूर्वी कल्याण लुटलं होतं, कल्याणाच्या सभेदारे जसून आमच्या राजा पुढे आली तेव्हा आमचे राजे काय म्हणाले? आमच्याही मासाहेब अशा सुंदर दिसल्या असल्या तरी आम्ही असे सुंदर निपजलो असतो। आचार विचार आणि पवित्र वाशील असलेला राजा याला माझा मानस समजला। आज काय होत आहे? आज इथे काय होत आहे? कौरव येथे माजले आहेत, पांडवाच्याती सत्ता नाही। कौरव येथे माजले आहेत, पांडवाच्याती सत्ता नाही। अरे रोजच होते द्रौपदीचं वस्त्र रान, परंतु श्रीकृष्णाचा पत्ता नाही, श्रीकृष्णाचा पत्ता नाही। मराठ्यांचे प्राण, युवकांचे बलिदान, यातून मराठा आरक्षणाचे तुफान निर्माण झाले। त्यामुळे मराठे बेबान होऊन आरक्षणाचे निशाण फडकवल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचं आहे। त्यांनी काही करून आरक्षण टिकवावं लागेल। समाजाचा तोंडचा घास पळवणाऱ्या सरकारला हा समाजाच्या रस्त्यावर लोळवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र इतिहास संपूर्ण मराठ्यांनी निर्माण केला। संघर्षावर हिंदुस्थान जिंकला होता। 21 वर्ष आटकेपाट दिल्लीवर झेंडा फडकवला होता, पाकिस्तानच्या आटकेपाट झेंडा लावला होता। म्हणून मला म्हणावे असे वाटते, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठी विना राष्ट्र गाडानं चाले। खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्राधार या भारतेचा, महाराष्ट्राधार या भारतेचा। आजवर लढलो देशासाठी, एक लढा जातीसाठी, कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, तर मराठीच्या मागण्यासाठी व आत्मसन्मानासाठी। अरे भीक नाही तर आम्ही हक्क मागतोय, आरक्षण आहे हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुलस्वामीने आई तुळजाभवानी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात देतो। हर हर महादेवाची गर्जना पुन्हा घुमली पाहिजे। मावळातील मावळ सेना पुन्हा जमली पाहिजे। देशभक्तीचा शिवगंध पुन्हा वाहिली पाहिजे। पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला जागा दिली पाहिजे। केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिले, पण त्यातही हरामखोर सरकारने जर काढून आपल्या मराठी समाजाला घात केला। ज्यांना मराठी म्हणून साथ दिली ते जर आपला घात करत असतील तर त्याच्या पाठीत लाथ घालायची ताकद आपल्या मराठी समाजामध्ये आहे। आज वीज बिल माफ कागदावर आहे, शिवस्मरण कागदावर आहे, जिल्ह्यातील वसतिगृह कागदावर आहे, 12,000 गुन्हे मागणी कागदावर आहे, शहीद मावळ्यांच्या कुटुंबाची मदत करणं कागदावर आहे। कागदाची मे आणि हातात केळ अशी अवस्था झाली आहे। मात्र वेळानंतर न सरकारचा खेळ करायची ताकद आपल्या समाजामध्ये आहे। जोपर्यंत आपल्या मराठी समाजाचा प्रश्न सोडत नाही, तोपर्यंत सरकारने कुठलीही मेगा भरती अथवा पोलीस भरती करू नये। कारण पेटले या समाजात जर त्यांनी कुठली भरती केली तर त्यांची आर्थिक उठवण्याची ताकद आपल्या मराठी समाजामध्ये आहे।
सभापती, एक केला शेतकरी, एक केला मावळा, नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा। जे तुमचे संस्कार रामावर कधी देणार नाही बघा, जे तुमचे संस्कार रामावर कधी देणार नाही बघा, पाठीवरती वार करणाऱ्यांनी एकदा पुढे येऊन पहा, पराक्रमाचे धडे आम्ही शिकू त्या पांडगुळा, नाद करायचा नाही आमचा नादच खुळा, नाद करायचा नाही आमचा नादच खुळा। एवढे बोलून मी माझ्या भाषेचं पोतो नाही। रुपेश डोलारे, सी 24 तास, तुळजापूर, उस्मानाबाद।